संतर्षनीय मित्रांनो नमस्कार. संतर्षनीय शिक्षक माध्यमिक टेक्नोसेव्ह टीचर सेकंडरी टीएसटीएस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला तंत्रज्ञान वापरण्यासाठी उपयुक्त असे व्हिडिओ आम्ही शेअर करत असतो. आमचं चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, त्याचबरोबर त्याच्या खाली असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे याचे लेटेस्ट अपडेट आपल्याला मिळतील. आज एका छोट्या व्हिडिओच्या सहाय्याने आपण आपला मोबाईल फोन आणि आपला संगणक किंवा आपला लॅपटॉप यांच्यामध्ये कशा पद्धतीने हॉटस्पॉट किंवा तिथरिंग केलं जातं हे पाहणार आहोत. आज मोबाईल कंपन्यांच्या स्पर्धेमुळं आपल्याला मोबाईल डाटा अगदी कमी आणि अल्प किमतीला मिळतो. बऱ्याच शिक्षकांच्या किंवा बऱ्याच लोकांच्या मोबाईलवर त्या डाटा असतो, पण त्याचा वापर लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर करणं जमत नाही. तर एका छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला यासाठी मदत व्हावी म्हणून मी प्रयत्न करत आहे. मित्रांनो, विविध साधनांच्या माध्यमातून आम्ही हॉटस्पॉट करू शकतो किंवा आपला संगणक आपण इंटरनेटला जोडू शकतो. मित्रो, असे काही वायफाय डिवाइस असतात की ज्याच्या माध्यमातून आपण आपला संगणक किंवा लॅपटॉप इंटरनेटला जोडू शकतो. त्याचबरोबर BSNL किंवा सारख्या काही सर्व्हिस प्रोव्हायडर, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण त्यांच्या मॉडेलच्या सहाय्याने वायरलेस किंवा वायर्ड नेटवर्क करू शकतो. त्याचबरोबर सर्वात साधा आणि सोपा उपाय म्हणजे अशा विविध मोबाईलच्या सहाय्याने आपण आपला मोबाईल डाटा आपल्या लॅपटॉपवरती शेअर करतो. तर यातल्या काही प्रमुख मोबाईल कंपन्यांचे फंक्शन्स मित्र आता आपण पाहू. आता काही नामांकित कंपन्याच्या मोबाईलची नेट कनेक्टिव्हिटीसाठीची काही फंक्शन्स आपण पाहणार आहोत. आपण या ठिकाणी मायक्रोमॅक्स या कंपनीच्या मोबाईलमध्ये आपण त्याच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर आपल्याला या संदर्भातले काही ऑप्शन्स असतील. या ठिकाणी मोर फंक्शनमध्ये आपण गेल्यानंतर टिथरिंग अँड पोर्टेबल हॉटस्पॉट या ऑप्शनला आपण क्लिक केल्यानंतर वायफाय हॉटस्पॉट, USB टिथरिंग, ब्लूटूथ टिथरिंग आणि या संदर्भातलं सेटिंग आपल्याला दिसतं. त्याचबरोबर ओपो या कंपनीच्या मोबाईलमध्ये आपण पाहिल्यास आपल्याला अदर वायरलेस कनेक्शनमध्ये ह्या ऑप्शनमध्ये पर्सनल हॉटस्पॉट, USB टिथरिंग, ब्लूटूथ टिथरिंग, वायफाय डायरेक्ट यासारखे कनेक्टिव्हिटीचे ऑप्शन दिसतात. MI मोबाईलमध्ये सेटिंगमध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पर्सनल हॉटस्पॉट हा डायरेक्ट ऑप्शन दिसतो. मोरमध्ये गेल्यानंतर ब्लूटूथ टिथरिंग, USB टिथरिंग, वायरलेस टिथरिंग यासारखे ऑप्शन दिसतात. त्याचबरोबर सॅमसंग कंपनीच्या मोबाईलमध्ये सुद्धा कनेक्टिव्हिटीसाठी काही फंक्शन्स दिलेले आहेत, ती बघूया आपण. त्याच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर मोबाईल अँड हॉटस्पॉट अँड टिथरिंग या ऑप्शनवरती क्लिक करा. त्याच्यामध्ये मोबाईल हॉटस्पॉट, ब्लूटूथ टिथरिंग, USB टिथरिंग हे ऑप्शन दिसतात. तर मित्रो, आपण पहिल्यांदा वायफाय टिथरिंग कसं होतं ते आपण पाहूया. ओके मित्रो, मोबाईलच्या सहाय्याने हॉटस्पॉट कसा केला जातो आणि त्याचं USB टिथरिंग कसं केलं जातं या दोन गोष्टी संदर्भात माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यासाठी आपण पहिल्यांदा मोबाईलवरची जी सेटिंग करायची आहे ती मोबाईलवरची सेटिंग काय करावी लागतात ती पाहूया. पहिल्यांदा सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जा. मोबाईलच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर पर्सनल हॉटस्पॉट ह्या ऑप्शनला क्लिक करा आणि पोर्टेबल हॉटस्पॉट हा ऑप्शन ऑन करून घ्या, जेणेकरून तुमच्या मोबाईलचं वायफाय चालू होईल आणि मग ते आपल्या जर लॅपटॉपला किंवा आपल्या संगणकाला जर वायफाय डिवाईस असेल तर ते त्या ठिकाणी ॲक्सेस केलं जाईल. यानंतर मित्रो, संगणकावरची काही सेटिंग्स आपल्याला करावी लागतील ते आपण करून घ्या. सुरुवातीला आपल्या संगणकावरचं वायफाय बटन आहे किंवा वायफाय डिवाइस आहे ते आपण ऑन करून घ्यावं. ते ऑन झाल्यानंतर ते डिवाइस ऑन झाल्याची सूचना आपल्याला संगणकाच्या टास्कबारवरती येईल किंवा आपल्या लॅपटॉपच्या टास्कबारवरती येईल. हां, आता या ठिकाणी ते डिवाइस ऑन झालेलं आहे आणि तर आपण त्याला क्लिक करू. क्लिक केल्यानंतर ऑलरेडी ते आता कनेक्ट झालेलं आहे. अशा रीतीनं मोबाईल वायफायच्या माध्यमातून आपण आपल्या संगणकाला किंवा आपल्या लॅपटॉपला जोडू शकतो. यासाठी आपल्या मोबाईलचं वायफाय ऑन असणं आवश्यक आहे आणि आपल्या लॅपटॉपला वायफायची सुविधा असणे मित्र आवश्यक आहे. या ठिकाणी आपण नेट सर्च करूया. आपल्या मोबाईलचं नेट वायफाय रीतीनं वायफायच्या पद्धतीनं आपल्या लॅपटॉपला कनेक्ट झालेलं आपल्याला दिसून येतं. आपल्या प्रशिक्षणाची वेबसाईट आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्र. तर ही एक पद्धत झाली. त्यानंतर दुसरी जी पद्धत आहे वायर्ड कनेक्शन किंबहुना ज्याला आपण USB टिथरिंग म्हणतो, तर ते कसं केलं जातं ते आपण पाहूया. त्याच्यासाठी कोणत्याही मोबाईलचा चार्जर आपण घेऊ शकतो आणि आपल्या
मोबाईलला तो जोडून आपला मोबाईल आपल्या संगणकाचं जे यूएसबी पोर्ट आहे त्याला आपण जोडू, त्यानंतर आपला मोबाईल संगणकाला जोडला जाईल ही करावी लागतील, ती सेटिंग आपण करून घेऊया। त्यासाठी आपण आपल्या फोनच्या सेटिंगमध्ये जा, सेटिंगमध्ये गेल्यानंतर आपण फोनच्या सेटिंगमध्ये जा, त्यानंतर पर्सनल हॉटस्पॉट आणि मोर ऑप्शन दिसतो आपल्याला कनेक्टिव्हिटीचा, त्या मोर ऑप्शनवरती क्लिक करा। त्या मोरमध्ये या ठिकाणी आपल्याला VPN, USB टिथरिंग, ब्लूटूथ टिथरिंग, वायरलेस डिस्प्ले यासारखे ऑप्शन दिसतील, तर त्यामधला USB टिथरिंग नावाचा ऑप्शन आपण क्लिक करा आणि तो ऑन करून घ्या। ज्यावेळी तो तुम्ही ऑन करून घ्याल त्यावेळीवरती आपला लॅपटॉप आपल्या मोबाईलला USB केबलच्या सहाय्याने कनेक्ट झालेला दिसेल, आणि त्यानंतर आपल्याला नेटवर्क कनेक्ट झालेल्याची आपल्याला ही माहिती मिळेल। फक्त यासाठी एक अट आहे, आपल्या मोबाईलचा मोबाईल डाटा सुरू असणं अतिशय महत्त्वाचं आहे। लॅपटॉपला आपला मोबाईल कसा जोडायचा किंवा त्याच्या सहाय्याने कसं इंटरनेट ॲक्सेस करायचं, त्याचं टिथरिंग कसं करायचं हे आपण पाहिलेलं होतं, पण आपल्या डेस्कटॉपलाही सुद्धा आपण वायर्ड टिथरिंग करू शकतो, USB टिथरिंग करू शकतो, पण बाजारात मिळणारी अशी काही वायफाय डिवाइस आहेत त्यासारख्या डिवाइसच्या माध्यमातून आपण आपल्या संगणकसुद्धा वायफाय पद्धतीनं आपल्या नेटवर्कला जोडू शकतो। मित्र, ही छोटी डिवाइस आहेत, अगदी अल्प किमतीला मार्केटमध्ये आपल्याला मिळतात, USB पोर्टच्या सहाय्यानं संगणकाला जोडावं। आपल्या संगणकावरती या ठिकाणी वायफाय कनेक्ट झालेल्याचं आपल्याला मेसेज येईल, त्यानंतर जे नेटवर्क वायफायचं अवेलेबल आहे ते नेटवर्क आपल्याला या ठिकाणी दिसतं, त्या ठिकाणी जे अवेलेबल नेटवर्क आहे त्यावरती आपण क्लिक करा, त्याला कनेक्ट म्हणा। त्या ठिकाणी आपला आता वायफाय आपल्या संगणकाला कनेक्ट झालं आहे, PC ला कनेक्ट झालेलं आहे, आपण इंटरनेट ॲक्सेस करून पाहूया। संगणकाला वायफाय डिवाइस जोडून त्याच्या सहाय्यानं मोबाईलचा हॉटस्पॉट चालू ॲक्सेस करून आपण हे नेट आपल्या संगणकावरती मिळवलेलं आहे। तर मित्रो, हा एका छोट्या व्हिडिओच्या सहाय्यानं आपला संगणक, आपला लॅपटॉप आणि आपला मोबाईल यांचं टिथरिंग कसं करावं, यांचा हॉटस्पॉट कसा करावा, यांच्यात वायफाय कसं करावं या संदर्भातली माहिती घेतली, तर निश्चितपणानं हा व्हिडिओ आपल्याला उपयोगी पडेल। आपला व्हिडिओ हा आमचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून या संदर्भातील पुढचे व्हिडिओज याचे अपडेट्स आपल्याला मिळत राहतील। ओके, धन्यवाद।